31 दिसंबर को पुलिस विभाग में एक अनोखा समारोह आयोजित किया गया। पुलिस अधिकारी और कर्मचारी की सेवानिवृत्ति का कार्यक्रम तो पुलिस विभाग में हमेशा होता है, परंतु इस बार बेजुबान श्वान को यह सम्मान दिया गया। अपना कर्तव्य हमेशा निष्ठा व प्रामाणिक रूप से करने पर जिला पुलिस अधीक्षक की अभिनव संकल्पना से पहली बार श्वान खुशी की सेवानिवृत्ति का कार्यक्रम आयोजित किया गया। जिला पुलिस अधीक्षक संदीप दीवान की अध्यक्षता में आयोजित इस कार्यक्रम में अपर पुलिस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, पुलिस उप अधीक्षक गृह जयचंद्र काठे, श्वान दल प्रभारी अधिकारी PSI राजेंद्र पाटिल, पुलिस निरीक्षक SP दास ने तथा पुलिस कर्मचारी उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन पुलिस हवालदार उत्तम आवले ने किया तथा प्रास्ताविक श्वान दल प्रभारी अधिकारी राजेंद्र पाटिल ने किया। गौरतलब है कि खुशी 2010 से 2016 तक चंद्रपुर जिले के बम शोधक व नाशक दस्ते में कार्यरत रही। इस श्वान ने VIP महामार्ग षड्यंत्र विरोधी जांच आदि संबंध में 538 कार्रवाइयां की। 20 फरवरी 2016 के बाद वह बीमार रहने लगी, जिसके बाद सेवानिवृत्ति कार्यक्रम हुआ। हा समोर जो चालत येत आहे विद्यार्थी, त्याचं हे आयकार्ड होतं, त्याला मुद्दा म्हणून आपण दूर अंतरावर तिकडे बसवलं होतं आणि त्याचा आयकार्ड जे आहे त्या आयकार्डचा स्मेल आपण या ठिकाणी त्या डॉगला दिला होता। त्या आयकार्डच्या स्मेलवरून आता इथे पाहत आहोत आपण 100 वर विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, परंतु त्यांच्याकडे न जाता अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्याचं जे आयकार्ड होतं त्या ठिकाणी तो डॉग गेला आणि त्या ठिकाणी तो त्यांनी भुंकून इंडिकेट केलं की येस, हे जे आयकार्ड आहे या किंवा ही जी वस्तू आहे ही या व्यक्तीची आहे। अर्थात याच्यामागे मुख्य जे आहे कारण, जे आता आपल्याला सुरुवातीला सांगितलं की डॉगची जी स्मेलिंग कॅपॅसिटी किंवा घृणेंद्रियाची जी शक्ती आहे ती ह्युमन बिईंग मानवापेक्षा कितीतरी पटीनं 42-45% प्रति पटीनं ती जास्तीची आहे। त्यामुळं त्या एका गोष्टीवर डॉग हा पोलीस खात्यात काम करतो किंवा त्याचा उपयोग आपल्याला पोलीस खात्यात एक्सप्लोजिव्ह सारख्या किंवा ज्याला IEDs इम्प्रूव्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस किंवा बॉम्ब म्हणतो त्या शोधणे किंवा इतर गुन्हेगारांनी हाताळलेल्या वस्तू शोधून त्या गुन्हेगाराचा माग घेणे, त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचणे, असा डॉगचा पोलीस विभागात उपयोग। तो वहीं पुलिस दल की ओर से पुलिस रेजिंग डे सप्ताह मनाया जा रहा है। इस सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम लिए जा रहे हैं। इसी के तहत जटपुरा गेट परिसर में पुलिस बैंड पथक जरिए यह उत्सव मनाया गया। इस दौरान पुलिस निरीक्षक संपत चौहान ने बताया कि पुलिस रेजिंग डे सप्ताह अंतर्गत शाला महाविद्यालय के विद्यार्थियों को पुलिस थाने में बुलाकर पुलिस थाने की कार्यप्रणाली समझाई और बताई जा रही है। पुलिस और जनता इनके रिश्ते की दृढ़ता बनाए रखने का प्रयास किया जा रहा है। दिनांक 2 जानेवारी कालपासूनच पोलीस रेजिंग डे सप्ताह सुरू झालेला आहे। 2 जानेवारी ते 5 जानेवारी पोलीस रेजिंग डे हा सप्ताह आम्ही साजरा करीत आहोत।
प्रत्येक पोलीस ठाण्यामार्फत विविध कार्यक्रम आणि विविध शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना पोलीस ठाण्यात बोलून पोलीस ठाण्याचे क्रियाकृती त्यांना समजून सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पोलीस आणि जनता यांच्यातील जनता यांच्यातील संबंध यांच्यातील नातं दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या कार्यक्रमाचाच भाग म्हणून आज या जगभरा हे आपलं जे पोलीस बँड आहे पोलीस बँड वाजवून या ठिकाणी आम्ही तो उत्सव साजरा करीत आहोत.